काढू शकतो आणि त्याच्यावर ना आपल्याला लाईनची हेल्दीनेस कशी आहे ते मिळतं आणि अपार्ट फ्रॉम बाकी पण काही गोष्टी मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईन बद्दल त्या किट थ्रू कळू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल एक्झॅक्ट लेंथ ऑफ द लाईन हे आपण त्या किटच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो आणि आपल्याला कळतं की लाईनची लेंथ किती आहे. हे फार महत्वाचं आहे, म्हणजे हे वाटत असेल की कोणाला की लाईनची लेंथ किती आहे तर माहितच असतं ना लोकांना, पण इट इज नॉट लाईक दॅट. कारण की लाईन ट्रचं सॅग किती आहे आणि जम्परिंग आणि बऱ्याचशा गोष्टी आहे, त्याच्यामुळे लाईनची एक्झॅक्ट लेंथ आपल्याला म्हणजे त्याची ग्राउंडवर जे आहे आणि कंडक्टरची जे लेंथ आहे त्याच्यामध्ये फरक असतो आणि ती एक्झॅक्ट लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. त्याच्यावरनं आपल्याला आपले जे डिस्टन्स रिले आहेत सेटिंग करता येते आणि त्याच्यावरनं आपण ते प्रॉपरली ऑपरेट होणार त्याची आपण एन्श्युअर करू शकतो. शिवाय कंटिन्युटी टेस्ट पण या किट पण करतो की मध्ये एखादा जम्पर ओपन झाला असेल किंवा फॉल्टमुळे वगैरे, तर ही किट इमिजिएटली ते आपल्याला दाखवून देते की जम्पर ओपन झालेला आहे किंवा कंटिन्युटी मिळत नाहीये आणि ते किती किलोमीटरवर असं फॉल्ट आहे. फेस सिक्वन्स टेस्ट करू शकतो, एखादी नवीन लाईन चालू करताना किंवा कमिशन करताना फेस सिक्वन्स प्रॉपर पाहिजे हे फार महत्वाचं आहे, या किटच्या सहाय्याने आपण करतो. आणि एक महत्वाचा याचा युटिलिशन आहे तो लाईन सिग्नेचर अनालिसिस स्टडी. म्हणजे हा काय करतो, पूर्ण लाईनची लेंथवर प्रत्येक 100-100 मीटरचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये लाईनची काय कंडिशन आहे त्याचा पूर्ण सिग्नेचर अनालिसिस त्या लॅपटॉपमध्ये किंवा प्रिंटर वापरत प्रिंटआउटमध्ये पूर्ण तो ग्राफ येतो आणि ते जे काय फॉल्ट किंवा ऑब्स्टेकल किंवा जे काय एबनॉर्मॅलिटी आहे त्याची सिव्हिअरिटी प्रमाणे ते त्याच्यात असं रेटिंग देत असतो बेसिकली, की सगळं जर ओके असेल तर ते 0-0-0 असणार किंवा मग 1-2-3-4 असं मॅक्सिमम 7 जर असेल तर काहीतरी फॉल्ट आहे अशा प्रकारे ते दाखवत असतं. आणि त्या सिग्नेचरचं अनालिसिस करून आपण मग फाइंड आउट करू शकतो की कुठं फॉल्ट आहे किंवा कुठं काय आहे वगैरे. तो एक वेगळाच जरा स्पेशलाइज पार्ट आहे, म्हणजे थोडस अनालिसिस करता येतं, ते थोडंसं व्यवस्थित त्याच्यामध्ये अनालिसिस करू शकतात. आम्ही काही लाईनचे नवीन लाईन कमिशन करताना सिग्नेचर घेऊन त्याचे अनालिसिस करून फॉल्ट शोधलेले आहेत, म्हणजे बिफोर कमिशनिंग की बाबा इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्या ठिकाणी खरंच जाऊन आपण चेक करू शकतो की काय इश्यू आहे आणि ते अटेंड करून पूर्ण खात्री करूनच आपण लाईन चालू करू शकतो. किंवा एखादी एक्झिस्टिंग लाईन असेल ट्रिप झाल्यावर वगैरे आपण एक्झॅक्ट फॉल्ट आयडेंटिफाय करता येतो, कुठल्या फेजला फॉल्ट आहे, काय प्रकारचा फॉल्ट आहे. आणि आपले लाईन मेंटेनन्सचे जे सगळे लोक आहेत आता जवळजवळ प्रत्येकाकडे ही लाईन सिग्नेचर किट आहे आणि आपण त्याचा खूप वापर करतोय जस्ट टू आयडेंटिफाय द फॉल्ट की कुठं फॉल्ट आहे आणि इमिजिएटली त्याला आपल्याला तसं अटेंड करता येतो. राईट, दुसरं एक आपलं लाईन मेंटेनन्स मध्ये वापरतो आहे त्याला म्हणतात अर्थ लूप रेजिस्टन्स. अशा प्रकारे टॉंग टेस्टर आपण जे म्हणू त्या टाईपचं एक मीटर असतं, म्हणजे दिस इज नथिंग बट मल्टीमीटर टाईप अरेंजमेंट आहे आणि ते जो टावर फुटला जो रेजिस्टर हे आहे अर्थ वायर जी असते खाली त्या अर्थ वायरला हा क्लॅम्प ऑन असं दाखवलेलं आहे, म्हणजे इथे जरा पोल सारखा दाखवलेला आहे पण हे टावरला सुद्धा लावू शकतो आणि त्या टावरच्या ते जे अर्थिंगचे अरेंजमेंट आहे त्याला हे क्लॅम्प कनेक्ट करून इन्स्टंटली आपल्याला तिथे रीडिंग मिळू शकते. अदरवाईज जे अर्थिंग मेजरमेंटची जी पद्धत आहे जे स्टेशनला वापरतात तुम्हाला माहिती आहे राईट, थ्री पॅक मेथड वगैरे, अर्थ टेस्टर लावायचं काही ठराविक डिस्टन्सला ते ग्राउंडमध्ये ते पॅक लावायचे पूर्ण ते अर्थ वायरला आपल्या अर्थ टेस्टरला वायरनी कनेक्ट करायचे आणि देन ते एलॅबोरेट टेस्टिंग वगैरे. सायन्सला तेवढं इलॉबरेट टेस्टिंग करायला गेलो तर खूप वेळ जाईल आपल्याला राईट, तर हा आपल्याला इन्स्टंटली मिळून जातं. म्हणजे जे पेट्रोलिंग करायचं डिवाइस हातात घेतलं लगेच क्लॅम्प लावला की विदिन 5-10 सेकंड इमिजिएटली आपल्याला ते रिडिंग मिळतं आणि टावरची अर्थिंग रेजिस्टन्स प्रॉपर आहे की नाही हे आपल्याला इमिजिएटली कळतं. आणि सबस्टेशनला जे अर्थिंगची व्हॅल्यू आहे ते आपल्याला ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू आपण नॉर्मली 1 ओहम असं म्हणतो की आपल्या सबस्टेशनला 1 ओहम पेक्षा कमी पाहिजे आपला अर्थ रेजिस्टन्स, पण टावर जे आहे इंडिव्हिज्युअल टावरला ही अर्थ रेजिस्टन्सची ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू हे 10 ओहम. तर 10 ओहम पर्यंत रेजिस्टन्स असेल इंडिव्हिज्युअल टावरचा
तरी तो ऍक्सेप्टेबल आहे, पण ते टाइम नॉर्मच्या आत आहे की नाही हे आपल्याला इझिली या मीटरने कळतं. आणि जर तो जास्त असेल तर मग त्याप्रमाणे आपल्याला त्याचं काय करायचं, म्हणजे मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी करायची, ऍडिशनल अर्थिंग लावायची का तीच अर्थिंग आपल्याला रिनोव्हेशन किंवा हे करायची, हे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येतं. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन आहे, याच्यामध्ये आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही सध्या. दुसरं एक नवीन म्हणजे हा ऍक्च्युअली मेंटेनन्स असं नाही म्हणता येणार पार्ट आहे. आता नवीन अशा प्रकारचे मोनोपोलचे टावर आता आजकाल आपण काही काही ठिकाणी वापरायला लागलो. अगेन दिस इज इन अर्बन एरिया किंवा काही ठिकाणी हायवे क्रॉसिंगला पण मी पाहिलेले आहेत. आता भरपूर ठिकाणी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहे, हायवे वाइडनिंगचे प्रोजेक्ट असतात किंवा मेट्रो ट्रेन किंवा बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट असतात, आणि तिथे आपल्या टावर लाईनची क्रॉसिंग असेल, नवीन टावर टाकायला जागा नसेल एस्पेशली अर्बन एरियामध्ये. तर जसं नॅरो बेस टावर आपण काही खूप वर्षांपासून वापरतोय, पण आता हा नवीन टेक्नॉलॉजी आलाय की मोनोपोल आहे. आता इथे बघितलं तर एक पोल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावर आपण लाईन केलेले आहेत. आता रिसेंटली लास्ट वीकमध्येच एक व्हॉट्सअप फॉरवर्डवरनं कळलं की नागपूर झोनला 400 KV आपण मोनोपोल टावर, म्हणजे ड्युअल मोनोपोल म्हणून एक नवीनच कन्सेप्ट हे केला आणि ड्युअल मोनोपोल टावर आपण उभे केले एका एका पर्टिक्युलर ठिकाणी क्रॉसिंगच्या ठिकाणी हे करण्यासाठी. तर पोल स्ट्रक्चरचे ऑफकोर्स हे फायदे आहेत, म्हणजे सगळ्यात मोठा फायदा की राईट ऑफ कमी लागतोय. जो कन्व्हेन्शनल टावरला आपल्याला उभा करायला ती खूप जी मोठी जागा लागतीये ते, आणि ती जागा आपल्याला लागणार नाही, तर जिथे स्पेस क्रंच असेल एस्पेशली अर्बन एरियामध्ये वगैरे त्या ठिकाणी हा एकदम इफेक्टिव्ह ऑप्शन आहे. ऑफकोर्स त्याचा व्हिज्युअल अपिअरन्स पण बेटर आहे, म्हणजे तो जो टावर दिसतो त्याच्यापेक्षा हा टावर व्हिज्युअली एक बेटर दिसतो, राईट. त्याच्यामध्ये लेस कॉम्पोनंट आहे, जसं कन्व्हेन्शनल टावरमध्ये खूप सारे पार्ट आहे, नंबर ऑफ पीसेस आहे, आणि ते सगळं नंबर ऑफ पीसेस कनेक्ट करून आणि पूर्ण तो टावर उभा होतो, राईट ना. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये ह्या टावर मध्ये कॉम्पोनंट खूप कमी आहे. बघा, एक त्याचं फाउंडेशन असेल, हा पोल आहे, असे क्रॉस आर्म्स आहेत, आणि मग त्याच्या हार्डवेअर फिटिंगने ते कनेक्ट जे बाकीचं आपलं इन्स